वक्त है बदलाव का, वक्त है मजबूत इरादों का, वक्त है तरक्की का, वक्त है संघर्ष नगर को बदलने का। जी हां भाइयों और बहनों, एक बार फिर से मौका मिला है आपको अपना नगर सेवक चुनने का, तो पारी आपकी है, साबित कीजिए आपका नगर सेवक कौन और कैसा हो। पाच वर्षामध्ये कुठल्याही पक्षाचा कोणी नेता आल्या इथे येऊन आमची काही कामं नाही केली, पण आम्हाला एकच नेता आहे की आमचा या ठिकाणचे नगरसेवक ईश्वरजी ताडे साहेब स्थानिक नगरसेवक आहेत, आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी बरीच काही आमची कामं केलेली आहेत, म्हणून आम्हाला एकच नेता आहे आणि त्यांना आम्ही बहुमताने ह्या ठिकाणी विजय करणार आहे, धनुष्यबाणाला विजय करून त्यांना आम्ही बहुमताने विजय करणार आहे। बहुत सारे नेता वगैरह आए, उम्मीदवार खड़े हुए, लेकिन जब वोट का टाइम रहता था तभी वो लोग दिखते हैं, अदरवाइज वो लोग कभी दिखते भी नहीं हैं। पाँच साल में जिन्होंने काम किया वो ताड़े साहब ही हैं। हमारा सुख हो दुख हो, कुछ भी परेशानी हो तकलीफ हो, वो हमेशा हमारे साथ रहे, हमेशा हमारे साथ खड़े रहे, हमारी प्रॉब्लम समझी और उनको सॉल्व भी किया। इसके लिए हमारा मत उन्हीं को जाएगा। म्हणजे बेताची होती, माझं शिक्षण घेण्यासाठी माझी आई महाडामध्ये अशा अनेक ठिकाणी गेली, पण तिथे ना फी जास्त असल्यामुळे मला तिकडे म्हणजे मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिक्षण घेता आले नाही। पण इथे संघर्षनगरमध्ये ईश्वर माननीय ईश्वर तायडे साहेबांनी कुशाभाऊ शेठ बांगर ही शाळा मोफत केली, हे आम्हाला जेव्हा कळले तेव्हा मी आज शाळेत आले, आणि या शाळेमध्ये आम्हाला शिक्षक खूप चांगले भेटले व या शाळेमध्ये आम्हाला खूप छान ज्ञान मिळालं, त्यामुळे मी ईश्वर तायडे साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानते। महिलांसाठी घरघंट्या दिल्या, मसणी दिल्या कपड्यांच्या, अजून रोजगार मिळून दिले। सार्वजनिक म्हणजे ज्या गटारी असतात त्या गटारींची कामं केलेली आहेत, वाढदिवस कोणाचा असला, कोणाचं काय असं, कोण आजारी पडलं काय झालं, तर ते आमच्या इथे वरच्यावर येतात आणि आमच्या इथे ते लोकांची जवळून सेवा करतात। गोरगरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, ज्यांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय आहे, अशा मुलांना मोफत वह्या, पुस्तकं, ड्रेस देऊन त्यांचे वार्षिक फीसुद्धा काही मुलांच्या भरून मुलांना जास्तीत जास्त शिक्षणासाठी प्रेरित करण्याचं काम आमच्या संस्थेचे संस्थाचालक आणि या विभागाचे नगरसेवक माननीय श्री ईश्वरजी ताडे साहेबांनी केलं। या विभागात आम्ही ज्यावेळी 2007-08 आलो त्यावेळी इथे काहीच सुविधा नव्हत्या। नगरसेवक ईश्वरजी तायडे याने या विभागामध्ये निवडून आल्याच्या नंतर आम्हाला बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत, असे या इथल्या स्थानिक आमदार या याच्या अगोदर झालेले नगरसेवक यांनी कोणीही आपल्याला काही सुविधा दिलेल्या नाही, तरी ईश्वर तायडे यांनी आपल्याला बऱ्याच सुविधा देऊन इथले स्थानिक जी काही कामं होती ती आमची बरीच प्रॉब्लेम सॉल्व केलेल्या आहेत। तरी यावेळी त्यांना प्रचंड बहुमताने इथली स्थानिक
जनता निवडून देईल आणि त्यांचा विजय करेल ही कोणतीही शंका नाही. आतापर्यंत 5 वर्षापर्यंत ईश्वरजी तायडे यांनी काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी जो उमेदवार या ठिकाणी इच्छुक निवडणुकीसाठी उभा केलेला आहे शेट्टी मॅडम, त्यांना आम्ही त्या जास्तीत जास्त बहुमताने आमच्याकडून आम्ही त्यांना मतदान करून आम्ही त्यांना विजयी करणार. आईवडिलांना काळजी व्हायची की आमचा मुलगा कसा येईल जाईल, पण ह्या 5 वर्षामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे, रस्ते सरळ असल्यामुळे आई वडिलांना टेन्शन नसतं की आमचा मुलगा आता सुरक्षित जाणार आहे आणि आम्ही सगळे विद्यार्थी हसत खेळत जातो. असे तायडे साहेबने भी पाणी इधर दिए हम लोगों को, तभी जा करके नहीं तो हम लोग को एक दिन के बाद एक दिन छोड़ करके तीन तीन दिन पानी नहीं आता था, तो तायडे साहब ने पानी दिया. अभी तो थोड़ा अभी सबको अभी आराम हो गया, पानी सबके घर में आ रहा है. मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की शिवसेनेचा पायगुण एवढा चांगला मला फावला की मी आनंदाने आणि समाधानाने काम करतो आहे, एक मोठ्या विश्वासाने आणि मोठ्या आदराने मी या पक्षामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पत्नी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमचं मन फक्त एकच संघर्षनगरमध्ये तुमचा आवडता नेता कोणता? आमचा मत फक्त शिवसेनालाच देणार. माझं मत मी तायडे साहेबांनाच देणार. माझा आवडता एकच नेता तायडे साहेब. ईश्वरजी तायडे साहेब. माननीय ईश्वर तायडे साहेब. आवडता नेता ईश्वर तायडे.